गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गवळी समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री यांना महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे निवेदन सादर करण्यात आले. गवळी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा. गवळी समाजातील पोटजात लिंगायत गवळी दाखवल्यावर नमूद असल्यास भटक्या जातीचा दाखला मिळतो, परंतु जात पडताळणी करताना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. ते मिळावं, गवळी समाजाला व्यवसायासाठी कर्ज मंजूर करावं आदी मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी शिवसेना कार्यकर्ता भटू घोगरे, अध्यक्ष भागवत नागापुरे, कार्याध्यक्ष पिरू अण्णा खंदरकर, विठोबा बोरसे, विकास घुकरे, राजेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब मी यांच्याशी, कारण की प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचा आहे, धोरणात्मक निर्णय एकट्या धुळ्या जिल्ह्याचा असता तर कदाचित मी घोषणा केली असती, परंतु हा धोरणात्मक निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री या दोघांशी चर्चा करून निश्चित आपल्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या मागण्या मान्य कशा होतील याच्याकडे मी विशेष प्रयत्न करा. धन्यवाद. जय महाराज. मी भटू अप्पा नामागवळी, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज. आज माननीय आमदार अब्दुल गनी सत्तार साहेब यांना संघटनेमार्फत निवेदन सादर करण्यात आले. त्या निवेदनामधील महत्वाच्या मागण्या गवळी समाजाच्या अशा की गवळी समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी ज्या अडचणी येतात त्यामध्ये लिंगायत गवळी हा स्वतंत्र शिअर काढण्यात यावा, महाराष्ट्र राज्य वसंतराव एक महामंडळ यांच्याकडनं गवळी समाजाला कर्ज मिळावं, स्मशानभूमीसाठी शासनाने जागा द्यावी, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा परिषदेने गुरांसाठी पशु पालकांसाठी जे अनुदान दिलं त्या धर्तीवर धुळे जिल्ह्यातील गवळी समाजाला जे त्या दोन जनावर आहेत त्यांना अनुदान मिळावं आणि समाजातील पुरुष आणि महिलाच्या डोक्यावर खंडा घेऊन दही दूध विकतात त्यांना शासनाकडनं 2000 रुपये अनुदान मिळावं अशी मागणी माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे सादर करण्यात आली. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या तुमच्या मागण्याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापुढे सादर केल्या जातील आणि आपल्या समाजाला न्याय दिला जाईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं. साहेबांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.